नमस्कार मित्रांनो, नवक्रांतीमध्ये नवनाथ देठे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ इनोव्हेटिव्ह होणार आहे, कारण का आपल्याकडे शेतकरी बांधव आलेले चक्क लातूरमधून आणि त्याने काय खरेदी केलंय काय नाही त्याची सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम त्यांचं नाव जाणून घेऊया आणि त्याच्या अगोदर जे आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत त्यांचं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे मित्रांनो. तर सर्वप्रथम तुम्ही व्हिडिओ पाहत असता तुमचं सुद्धा आणि तुम्ही या ठिकाणी आला नवक्रांतीमध्ये दुकानात पॉवर व्हीडर खरेदी केला आणि तुम्ही आता या ठिकाणी पॉवर व्हीडर घेऊन निघालेला आहे. नवे नवे तर ह्यांना पाठीमागून आज यांनी पैसे 60,000 रुपये भरलेले आहेत आणि पुन्हा नंतर VRL वगैरे इतर ट्रान्सपोर्टनं आम्ही त्यांना इथून पाठवणार आहे मित्रांनो. तर त्याबद्दल तुमचं आणि तुमचंसुद्धा आणि सरांचंसुद्धा, आज सरांना जर हाताला काहीतरी लागलेलं आहे तरीसुद्धा या ठिकाणी आलेला आहे तुम्ही, म्हणजे त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं एकदा पुन्हा एकदा आपल्या दुकानामध्ये सहर्ष स्वागत करतो आणि अभिनंदन यासाठी करतो की आधुनिक काळामध्ये आधुनिक शेतीला आधुनिक अवजारांची जोड देणं आणि त्याबरोबर काळाची गरज आहे म्हणूनसाठी मित्रांनो, यांच्या गावामध्ये आसपासच्या एरियामध्ये आपण एक पॉवर व्हीडर दिला होता. तो पॉवर व्हीडर बघून आपले शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं नाव जाणून घेऊया. नाव सांगा सर तुमचं. महादेव त्र्यंबकवाडा. गाव अष्टा. अष्टा. तालुका जिल्हा. जिल्हा लातूर. लातूर मधून आला. तालुका चाकूर. तर मित्रांनो, त्यांच्या सोबत एक त्यांचे सहकारी आलेले आहेत. कोण आहेत हे तुमचे? वडील. वडील आहेत, म्हणजे मुलगा आहे. बरोबर. तर तुमचं नाव सांगा. गायकवाड सूर्यकांत महादेव. तालुका चाकूर, जिल्हा लातूर. कुठे बघितला व्हिडिओ वगैरे? ते आपल्या गावात आलं होतं ना. तिथं गावात तुमचं पाठवलेलं होतं. मित्रांनो, बरेच माझे शेतकरी बांधव व्हिडिओ पाहत असतात आणि व्हिडिओ पाहून या ठिकाणी येऊन खरेदी करत असतात, परंतु एक अपवादात्मक म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. आज आपल्या हे शेतकरी बांधवांनी, आपल्या मित्रांनी या ठिकाणी गावामध्येच पॉवर व्हीडर त्यांच्या गेलेला. आपला कुठलं गाव? आष्टा. आष्ट्यामध्ये पॉवर व्हीडर गेलेला आहे आणि मग आष्ट्याचा पॉवर व्हीडर बघितला, आवडला आणि मग चला आपण आता पंढरपूरला जाऊया, दुकानामध्ये आपण पॉवर व्हीडर खरेदी करूया. मित्रांनो, लक्षात घ्या की आता सध्या पॉवर व्हीडर यांच्यासाठी माझ्याकडं स्टॉकमध्ये नाही, परंतु एक 4-5 दिवसाच्या बोलीवर यांना आपण पॉवर व्हीडरचं बुकिंग घेतलेलं आहे आणि 4-5 दिवसात आपण यांना हा पॉवर व्हीडर पाठवणार आहे मित्रांनो. तर तुम्ही जो पॉवर व्हीडर बघितला तो कसा वाटला? मस्त आहे सर. चालतोय? चालवून बघितला का? व्यवस्थित बघितले. मित्रांनो, पॉवर व्हीडर त्यांनी स्वतः चालवलेला आहे. साखर खाल्ली, गोड आहे, पण सगळ्या गावभर चर्चा आहे की गोड आहे गोड आहे, खाल्लीच नाही तर कशी गोड आहे. तर आज या ठिकाणी शेतकरी बांधवांनी स्वतः तिथं पॉवर व्हीडर बघितला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की खरोखर नवक्रांती अॅग्रोमध्ये आपण हा पॉवर व्हीडर घ्यायला आलं पाहिजे आणि आज या ठिकाणी ते आलेले आहेत. मित्रांनो, तुम्हीसुद्धा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला पण असं वाटतं की फोनवर बोलावं आणि फोनवर किमती विचाराव्या आणि मग फोनवर आपण त्यांच्या सगळी माहिती. मित्रांनो, इथं आल्यानंतर तुम्हाला सगळी परिस्थिती कळेल. इथं आपल्याला 350 प्रॉडक्ट आपल्याला बघायला मिळतील, किमती मिळतील बघायला, आणि मग तुम्ही इथं आल्यानंतर खरेदी करू शकता मित्रांनो. तर आलेलं चांगलंच आहे, फोनवर जास्त बोलण्यापेक्षा तुम्ही इथं आला तर तुम्हाला दुकान वस्तू बघायला मिळतील. आणि त्यांच्यासोबत आपले या ठिकाणी गाववाले आहेत म्हणा, दाजी आहेत. बर, नाव सांगा. गणेश मारुती चव्हाण, आष्टा. आष्ट्यावरनं हे पण चव्हाण साहेब आलेले आहेत, त्यांचंही स्वागत करतो. काय वाटतं? चांगलं वाटलं, म्हणूनच आम्ही इथपर्यंत आलो, तिथलं बघितलं सगळं योग्य वाटलं, त्याच्यामुळं आमचं बी. अजून एक दोन दुकान बघितलं का? हेच बघितलं. हेच बघितलं तुमच्या पत्त्यावर आम्ही डायरेक्ट इथंच. तर मित्रांनो बघा, तिथं पॉवर व्हीडर बघितला, चांगलं चालतंय म्हणल्यावर डोळं झाकून आपण इथं जायचं आणि घ्यायचा. आम्ही दुसरीकडे कुठे चौकशी केली? कुठेही केली नाही. तर मित्रांनो, चौकशी करायची गरज पण नाही, कारण का आपण पॉवर व्हीडर बरोबर अवजार सुद्धा देतो मित्रांनो. तर ही पॉवर व्हीडर घेतलाय, आम्हाला व्यवस्थित वाटला म्हणून आम्ही इथं चाललो. आता पॉवर व्हीडर बरोबर काय काय घेतलं तुम्ही? पॉवर व्हीडर बरोबर आता तिरी आहे, यावत वखर आहे, फन पाळी आहे. तुमच्याकडे सोयाबीन असेल? सोयाबीन मध्ये कोळप नियंत्र आपण देतोय, पाळी आहे, फन देतोय, पास देतोय, लोखंडी चाक देतोय, रेझर देतोय आपण, आणि शिवाय मित्रांनो घरपोच देतोय, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी आपलं मशीन येत असतं. तर त्यासोबतच आपले आता हे पाहुण्यांचं नाव काय? नाव सांगा. विष्णू त्र्यंबक गायकवाड. हे गायकवाड सर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही स्वागत करतो. तर हाताला काय लागले? गाडीहून पडले. मित्रांनो बघा, आणि विशेष मला एक आनंदाची गोष्ट अशी वाटली, तुमच्या घरात माळ आहे का? तुमच्या मित्रांनो माझ्या घरात माळ आहे, पण सांगायचं विशेष कसं की एकाच जातीचं म्हणलं तर चालेल, काय अडचण नाही. आणि एकाच सगळे माळकरी आणि मी पण माळकरीच आहे मित्रांनो.
आणि मी माझी कुठलीही गोष्ट लपवून ठेवत नाही कधीच, कारण महत्वाची गोष्ट माझे युट्यूबला जे काही कस्टमर आहेत किंवा जे काही माझे बघणारे असतात त्यांना मी अगदी फ्रँकली सांगतो की जे काय माझं आहे असं आहे, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला कधीच चोरून लपवून सांगत नाही बाबा हे आहे ते आहे मी असा आहे तसं आहे, अजिबात जे आहे ते आहे रिअल. आज गायकवाड सर आलेले आहेत, कसं वाटलं सर? काय एकदम सगळ्यापेक्षा जबरदस्त तुमच्या दुकानात आम्ही पाऊल ठेवताच एक आनंदाचं वातावरण म्हणायला काही हरकत नाही, कारण आतापर्यंत मी व्हिडिओ बघितले पण तुमच्यासारखा व्हिडिओ कुठेही माझ्या माहितीस तो म्हणजे अवजाराच्या बाबतीत असेल. आता काही दुकान आहेत पण अवजार एकच देतं किंवा त्याच्यासोबत एकच असतो दुसरे एक देतात, कुणी चाक देतात कुणी मग तिरी देतं कुणी सरी वडाच देतं, पण यात सुद्धा फरक जाणवला कारण तुम्ही अवजारासोबत एक मला वाटते चार पाच सात अवजार सोबत आहेत. बरोबर, म्हणजे शेतकऱ्यासाठी महत्वाची गोष्ट आहे की अवजारे महत्वाचे आहेत. बरोबर, एकीकडे पॉवर टिलर खरेदी करायचं आणि दुसरीकडे अवजारे खरेदी करायचं हे काय मला योग्य वाटलं नाही, म्हणून आम्ही इथं परत विठ्ठलाच्या दर्शनासाठी दोन्ही पण होईल ह्या उद्देशाने इथपर्यंत आलो. आणि विशेष म्हणजे आमच्या गावाकडे लातूर रोडला पण चौकशी केली पण त्या मशीन सोबत बॅक रोटर होतं ते एकच अवजार सोबत देत होता आणि सेंटरचे बी बघितलं आपण पण अवजारे सोबत म्हणलं तर त्या अवजारामध्ये आणि तुमच्या अवजारामध्ये डिफरन्स आहे. म्हणजे शेतकऱ्यासाठी कसं आहे टिकाऊ बी अवजारे लागतात ना. बरोबर, एक महत्वाची गोष्ट म्हणजे मजबूतीपणा त्याच्यामध्ये. बरोबर, ह्या गोष्टी थोड्या बऱ्या वाटल्या म्हणून म्हणलं देटे साहेबाकडे गेल्याशी आमचं समाधान होणार नाही असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. बरोबर, तरी तुमचे धन्यवाद मानावे तितके कमीच आहेत, कारण शेतकऱ्यासाठी तुम्ही करील तितकं कमी आहे, कारण टेक्निकल मध्ये तुम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं बऱ्याच सगळ्यांना माहिती आहे असं नाही, कारण बऱ्याच वर्षापासून तुमचं डीलरशिप आहे तुमच्याकडे पण सगळ्याच मशीन तुम्ही नसली तरी बी मागून देता ही एक महत्वाची गोष्ट आहे. आम्हाला पण सांगितलं की 8 दिवसानं येईल का नाही तरी आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला की आम्हाला मागूनच द्या. मित्रांनो, झालं आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही 8 दिवसात मागवण्याचं तुम्ही नियोजन केलेलं आहे त्याबद्दल सुद्धा तुमचे धन्यवाद. मित्रांनो, काय होतं बघा की सरांनी मला प्रश्न चांगला विचारला की एक मशीन मागवायचं म्हणलं तर तिचा खर्च परवडत नाही. परवडत, मग ती मोठी गाडी त्यामध्ये माल येणं, मग आम्ही काय करतो एक वेळेस 500 मशीन मागवतो त्यावेळेस त्या द्यायला पण सोपं जातं ना, पण तरी सुद्धा सरांसाठी का स्पेशल गाडी म्हणजे दुसरं मटेरियल मागवून त्या सरांच्या एक मला एक घेणं चालतच नाही ना, कंपनीकडून घ्यायची म्हणलं तर कमीत कमी 10 मशीनची ऑर्डर टाकावं लागतं, एक मशीन घ्यायची असेल तर 9 मशीन एक्स्ट्रा ठेवावं लागतात, तर तरी सुद्धा ती रिस्क पत्करून आज सरांसाठी डायरेक्टली त्यातल्या त्यात सुद्धा आमच्या मशीन सोबत तुम्ही म्हणजे साहित्य मागून आमचं नियोजन केलं त्याबद्दल परत एकदा धन्यवाद, कारण एक तर मशीन मागू शकत नाही कारण त्या त्या वेळेला तुम्ही नियोजन करणं आमच्यासाठी एक महत्वाची बाब आहे. बरोबर आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आपण बी शेतकरीच आहे आणि म्हणूनसाठी 10 जणांकडून 1-1 रुपया कमवायचं आपलं टेक्निक आहे. की आज तुम्ही मार्केटमध्ये ह्या मशीनची जर प्राइस बघितली तर 1-1.5 लाख रुपये किंमत होती पण आपण फक्त आणि फक्त सरांना कितीला दिले तुम्ही विचारा. तर आम्हाला 85,000 किंमत सांगितले पण 5,000 आम्हाला डिस्काउंट दिलेलं आहे, तर आतापर्यंत मला वाटतं डिस्काउंट त्या त्या पद्धतीने दुकानदार देतच असतात पण विशेष करून आमच्या लक्ष देऊन थोडं अवजारे बाबतीत सुद्धा आम्हाला बरं वाटलं 80,000 किंमत आमच्यासाठी. आणि काय भाडं घेतलंय का जाण्याचं? हा, जाण्या ट्रान्सपोर्टचा खर्च सरांकडेच आहे, देटे साहेबाकडेच आहे, ज्यांनी आम्हाला पुरवठा करतात त्यांच्याकडेच आहे, आम्हाला काय त्या गोष्टी लपून ठेवायच्या नाहीत. तर मित्रांनो, जे काय आहे ते सरांनी सांगितलं आणि आज तुम्हाला सांगतो की माझ्याकडे मशीन नव्हती पण तरी सुद्धा आज उपलब्ध करून त्यांना मशीन मी देण्याचा प्रयत्न करतोय. तर पुन्हा एकदा तुम्ही या पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घ्या आणि नवक्रांती किसान क्रांती स्टोअरला भेट द्यायला विसरायचं नाही. मित्रांनो, भरपूर व्हिडिओ पाहत असता व्हिडिओ पाहण्याच्या नाद्यामध्ये तुम्ही सबस्क्राईब नावाचं बटन दाबत नाही त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ यायला थोडा उशीर होतो किंवा येत नाहीत म्हणा, तर मित्रांनो ते मात्र तुम्ही जरूर करा कारण सबस्क्राईब फार महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. मित्रांनो, तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि तुम्ही मशीन घेतली त्याबद्दल पण नाही पण पंढरपूरला आला त्याबद्दल सुद्धा आणि तुम्ही सुद्धा या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हरी. ओके, थँक्यू सर, थँक्यू.